जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कोरोनाच्या आक्रमणानंतर जगभरात सॅनिटायझरच्या वापराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली, पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा अतिरेक केला की त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात। आता सॅनिटायझरचंही तसेच झाले आहे। सरकार आणि डॉक्टर वारंवार सॅनिटायझर वापरण्याचा आग्रह करीत आहे, मात्र या सॅनिटायझरच्या वापराने त्वचेचे रोग वाढत असल्याचे पुढे आले आहे। सॅनिटायझर यात अल्कोहोलसह इतर रसायनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे। मात्र आता तज्ज्ञांनी सॅनिटायझरच्या ऐवजी साबणाने हात धुणेच सुरक्षित असल्याचे म्हटले आहे। सॅनिटायझरच्या नियमित वापरामुळे त्वचा कोरडी होत आहे, त्यामुळे वेळोवेळी त्वचेवर क्रीम तेल लावणेही आवश्यक होऊन बसले आहे। त्यासाठी पेट्रोलियम जेलीचाही वापर करता येतो, त्या माध्यमातून त्वचेवरील कोरडेपणा दूर होऊ शकतो। याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी अधिक माहिती दिली। सॅनिटायझर वापरल्यानंतर स्किनची अलर्जी होण्याचं प्रमाण खूप कमी आहे, पण तरीही सॅनिटायझर प्रिफरेबली हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, जे ड्युटीवर असतात, ते मग बाकी सेकंड लाईनचे कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी बाकी जे काम करणारे आहेत त्यांनी सॅनिटायझर वापरणं ठीक आहे, परंतु आम जनतेने सर्वांनी घरी जे असतात ते शक्यतो सॅनिटायझर न वापरता साबण पाण्यानेच हात धुतले पाहिजेत, ते सेफ असतात। सॅनिटायझर फक्त बाहेर जर तुम्ही गेलात आणि बराच वेळ बाहेर राहणार असाल तर तशा वेळी सॅनिटायझर कॅरी करणं योग्य आहे। कमीत कमी सॅनिटायझरचा वापर हॉस्पिटलच्या बाहेरच्या लोकांनी केला पाहिजे आणि ज्यांना काही त्रास होईल त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे। वारंवार सॅनिटायझर वापरल्याने त्वचा लाल होणे, खाज सुटणे आदी तक्रारी देखील डॉक्टरांकडे येत आहेत, त्यामुळे आता डॉक्टर देखील सॅनिटायझर ऐवजी साबणाने हात धुवावे याचंच आवाहन करत आहे। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।